खरंच माझी पहिली फिल्म आहे, रादर माझ्या पूर्ण टीमची पहिली फिल्म आहे. आणि मला एकतर कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर खूप वर्षापूर्वी पुरुषोत्तम फिरोदिया केलंय आणि मधल्या काळात ते सगळं बाजूला पडलंय. राज्य नाट्य स्पर्धा पण केलंय आणि फिल्म पहिलाच अटेम्प्ट होता आणि फार प्रामाणिकपणे आणि खूप डेडिकेटेडली टीमने काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की मला आर्ट डिरेक्शन आणि डिरेक्शनचं जरी प्राइज मिळालं असलं तरी आय नो की ते खूप इंडिपेंडेंट वर्क नाही आहे. माझ्या टीमने प्रत्येक गोष्टीत खूप कष्ट घेतलेले आहेत. त्याच्यामुळे 22nd पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये हे जे दोन अवॉर्ड मला मिळत आहेत ते माझ्या टीम शिवाय अशक्य होते. सो येस, चांगल्या डिरेक्टरला चांगली टीम मिळाली तरच त्याचं डिरेक्शन सक्सेसफुल होतं. सेम अबाउट आर्ट डिरेक्शन. नाही, ऑनेस्टली स्पीकिंग मला जेव्हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जवळजवळ 30-40 और 50 मे बी मराठी फिल्म मधनं फक्त 7 फिल्म सिलेक्ट होतात आणि त्या 7 फिल्म मध्ये माझी पहिली फिल्म पहिली बनवलेली फिल्म सिलेक्ट झाली आहे. मला इथेच खरं तर अवॉर्ड मिळालं होतं आणि ऑनेस्टली मला ती मी त्याला गेट पास समजत होतो की बिंग डिरेक्टर म्हणून इंडस्ट्रीमध्ये बाबा काहीतरी एक पहिली पावती मिळाली की तू चांगलं काम करतोय. सो आता हे जे काही मिळालंय हे इन्स्पिरेशन आहे, हे मोटिवेशन आहे, काम करत राहण्यासाठी दिलेलं मोटिवेशन आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना, ज्युरीजना आणि पिकचा सगळ्या ऑर्गनायझर्सना. पुढचे प्रोजेक्ट मी एक इंडिपेंडेंट फीचर फिल्म लिहिलेली आहे जी मुद्दाम मी स्वतःला चॅलेंज करायला सिटी बेस्ड लिहिलेली आहे. माझी पहिली फिल्म कोकणात एकदम रिजनल होती, मी आता ही पुणे मुंबई बेस्ड अर्बन विषय घेतलाय आणि अजून 4-5 टॉपिक आहेत. लेट्स सी कसं कसं जमतं. बट येस, आय एम टोटली मोटिवेटेड. सो टीम म्हणाल तर माझी टीम माझ्या इतकीच स्वप्नाळू होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांना जेव्हा हे दिसलं की अरे हे काहीतरी ही धडपड वेगळी आहे, हे काहीतरी एक्सप्लोअर करणं चाललंय आणि मला लकीली छान हे वाटतं माझी पूर्ण फिल्म ही फिल्म मेकिंगकडे एक्सप्लोरेशन आणि अभ्यास म्हणून बघणारी होती. त्याच्यामुळे ज्या डेडिकेशनने सगळ्यांनी काम केलंय आणि खरं तर मी टीमविषयी सांगायला लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही, पण मी एवढंच सांगेन की ही एवढी मोठ्या कॅनव्हसची फिल्म फक्त 30 जणांच्या टीमने मिळून तयार केलेली आहे आणि विथ दिस की आम्ही पावसात शूटिंग करायचं म्हणून पावसाळ्यात शूट लावलं पण त्या वर्षी नेमका पाऊस गायब झाला. आम्ही जास्त पावसाची तयारी करून गेलो होतो आणि आम्हाला आर्टिफिशियल रेन पाडावा लागला आणि आर्टिफिशियल रेनवर केवळ 12 जणांनी आर्टिफिशियल रेन प्लस प्रोडक्शन प्लस डिरेक्शन टीम अशी मिळून 12-15 जणांचीच होती. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही हे वाटणार नाही बघताना की हे फक्त 25-30 जणांचं काम आहे. बट आय एम ग्रेटफुल की मला पहिल्या फिल्मला एवढी सुंदर टीम मिळाली. थँक्यू. Thank you so much.